पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोठे नौपाडा येथील जलकुंभ जीर्ण झाले आहे त्यामुळे हे जलकुंभ कधीही पडून मोठी दुर्घटना होऊ शकते त्यामुळे पनवेल महापालिकेमार्फत हे पाडण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी या जलकुंभाची पाहणी केली पाहणीदरम्यान त्यांनी कामोठेमधील मलनिस्सारण वाहिन्या आणि पाण्याच्या पाईपलाईनच्या कामांचाही आढावा घेतला यावेळी प्रभाग समिती सभापती अरुणा भगत माजी नगरसेवक विजय चिपळेकर दिलीप पाटील गोपीनाथ भगत भाजपचे कामोटेश्वर अध्यक्ष रवी जोशी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भगत एस के भगत यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते